पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील लोकसंख्या वाढते आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत असताना या सर्वांच्या आरोग्याची जबाबदारी महापालिकेने हाती घेतली आहे. पायाभूत सुविधांप्रमाणेच आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देऊन आरोग्याच्या चांगल्या सुविधा दिल्या आहेत. वर्षाच्या सुरुवातीला महापालिकेने नागरिकांना आरोग्यदायी भेट दिली आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी आरोग्य केंद्राच्या उद्घाटनावेळी केले. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना प्राथमिक उपचारांच्या उत्तम सुविधा मिळण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेच्या वतीने कळंबोली आणि कामोठे येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच आसुडगाव आणि तळोजा येथील आरोग्य वर्धिनी उपकेंद्रांचे उद्घाटन भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, डॉक्टर अरुणकुमार भगत, एकनाथ गायकवाड, बबन मुकादम, अमर पाटील, विकास खरत, विजय चिपळेकर, पापा पटेल, माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे, प्रमिला पाटील, विद्या गायकवाड, मोनिका महानवर, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, भाजप नेते दशरथ म्हात्रे, शशिकांत शेळके, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, हर्षवर्धन पाटील, दामोदर चव्हाण, मुनाफ पटेल, युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष तेजस जाधव, पनवेल महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. पनवेल महापालिका ही महाराष्ट्रातली सगळ्यात तरुण महापालिका आहे आणि मग महाराष्ट्रातली सगळ्यात तरुण महापालिका याचा अर्थ असा की आमचा जोश हा सगळ्यात जास्त आहे. आमच्या नियोजन करण्यासाठी अमर्याद अशा पद्धतीचं पोटेन्शियल म्हणजे या ठिकाणी वाव आहे. आणि मला आनंद आहे की माननीय देशमुख साहेब या त्यांच्याकडचा आधी असलेला सर्व अनुभव पणाला लावून ही महापालिका माझी स्वतःची आहे. म्हणजे मला इथं राहायला मिळो पण मी गेल्यानंतर देखील इथल्या सेवा या चांगल्या राहायला पाहिजेत अशी घडी घालून देण्याचं काम हे देशमुख साहेब करतायत. त्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे ते आहेत सचिन पवार जी आहेत, गोसावी साहेब आहेत, हे सारे मिळून आतापर्यंत सुरू झालेली नागरी सेवा केंद्र असतील, उपकेंद्र असतील आणि आता आज उद्या सुरू करणार असे केंद्र असतील याच्यामध्ये ज्या ज्या सेवा दिल्या जातात या सेवा यांचा तुलनात्मक तक्ता कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट ही प्रत्येक महिन्याला निघत राहावी. कुठं चांगली सेवा दिली जाते आपण मला माहिती नाही म्हणून मी विचारतोय की आपण या सगळ्यांमध्ये जसं खासगी कंपन्यांमध्ये बेस्ट एम्प्लॉई ऑफ द इयर मंथ असं असतं तसं केलं पाहिजे. सगळ्यात चांगली सेवा येणाऱ्या लोकांचे मी खारघरला गेलो होतो आपण कार्यक्रमाला, मला ते परत डॉक्टर सचिन पाटील आहेत तर त्यांनी मला रजिस्टर आणून दिलं की जरा भरा काय तुम्हाला वाटतं पाहिलंच नाही पाहिलं तर तुमचं मत काय सांगा. मला असं वाटतं की अशी स्पर्धा व्हायला पाहिजे की कामोठ्याचा चांगला की कळंबोलीचं की खारघरचं की तळोज्याचं अशा पद्धतीची स्पर्धा ज्या वेळेला होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचं हित साधलं जाईल आणि ते साधलं जाण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेचं नियोजन हे अतिशय उत्कृष्ट आहे. आणि याबद्दल देशमुख साहेब मी आपल्याला आपल्या पूर्ण टीमला मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो, तुम्हाला यासाठी मनापासून धन्यवाद देतो. गेल्या वर्षी बजेटमध्ये आपण जाहीर केलं होतं की पुढचं वर्ष आरोग्य सेवेचं, त्याप्रमाणे आपला प्रण आपण मागच्या वर्षभरामध्ये पूर्ण केलेला आहे. नॅशनल अर्बन हेल्थ मिशन हे माननीय पंतप्रधान महोदय ज्या योजनांचा आढावा घेतात किंवा पंतप्रधान ऑफिसमध्ये एक सेल आहे की त्या सेलमध्ये समाजाला लागणाऱ्या विविध बाबींचा जे डायरेक्ट जनतेशी निगडीत आहेत त्यांचा एक आढावा होतो. त्यासाठी एक युनिट आहे, त्या युनिट अंतर्गत यामध्ये वेळोवेळी सुधारणा केल्या जातात. त्याचा जे हा त्याच योजनेचा भाग आहे की नॅशनल अर्बन हेल्थ मिशन अंतर्गत प्रत्येक शहरामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात अर्बन हेल्थ सेंटर असले पाहिजेत, ज्याला आपण ग्रामीण भागामध्ये PHC म्हणायचो पब्लिक हेल्थ सेंटर, शहरामध्ये आपण UPSC अर्बन पब्लिक हेल्थ सेंटर. आपल्या शहरामध्ये लोकसंख्येनुसार आपल्याला संपूर्ण पनवेल महापालिका हद्द 15 UPSC करायचे आहेत. आज मला इथं अभिमान वाटतो की या 15 पैकी ही 13वी UPSC, थोड्याच वेळात आम्ही 14 UPSC बोलतो आणि एक जी राहते ती पुढच्या 15 दिवसात, म्हणजे एक 15 दिवस थोडासा आम्हाला विलंब झाला म्हणायला हरकत नाही. 31 डिसेंबर आपलं टार्गेट होतं, त्यामध्ये मध्येच मग आता पुन्हा काही कार्यक्रम येतात, नवीन कोरोना आला त्यात आमचे 10-12 दिवस गेले, यामुळे 15 दिवस 15 UPSC ओपनिंगला थोडा वेळ झाला. परंतु पुढच्या
15 दिवसात म्हणजे 15 ते 20 जानेवारीपर्यंत आपली शेवटची 15वी UPSC माननीय आमदार महोदयांची असते. आज विनंती करतो की साहेबांनी त्याला सुद्धा आम्हाला वेळ द्यावा की आपण इनॉग्रेट करू, म्हणजे आपल्या 15 UPSC जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध राहतील.